हाई फ्रेंड्स एवर्कुम फैप्टन्सिन्टे पुदिर वीडियो लेके स्वागतम। कई वीडियो केर आवश्यप रू क्यों या वीडियो पर कई वीडियो 90 डिग्री ताई मूल कट्टे फ्रेम का कट्चे रीति का अब अब क्लीट वे जॉइंट पेर आवश्यप अब अब या वीडियो उल्क अद जे स्क्वय अद अलव अदण अलव कट्चे अब जॉइंट या वीडियो पर वीडियो स्किपा मुन का श्रमिक इधर सपोर्ट वाले नंदी यावसर पर अलर् नि सपोर्ट वेण अब ई वीडियो इष्टाने लाइक अदल अभिप्राय कमेंट अ चानल आदमी का सब्सक्रैब तोट बेलकूं एनेबि चानल आदमी का वीडियो निंदा मनसमें इन मे मू वीडियो कंकाले अगर पूर्ण रूपेतु अब अद वीडियोस का या डिस्क्रिप्शन बॉक्सल अगर लिंकस अब नमुक वीडियो पवा अब नमुक इंगे कोण कट्चे रु सेंशन इंपाल सेंशन अब अल क्लीट वे साधारण ना क्लीट वाटीट ओरंजि क्लीट अलग एल आंगे उपयोग साधारण चये आदि हॉल्टे नमुक मार्क क्लीट रिवीट 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 स्क्रूचरा स्क्रूचक ऑलरेडी कट्टे या मे का अब अब यानी अब वीडियो कल अच्छे का मनस अब नमुक इत जॉइंट साधारण क्लीट वो गैप पशे इनवसर कुछ गैपिटे नमुक क्लीट सैट अब अगर क्लीट वैचे नमुक बेन्डी को अब हाम उपयोग अगतोट चुदायटा मे सेंशन बेन्दा रीती चुनाव अड़ता मे कुछ कूड़ा कुछ कूड़ल अब टाइट अवे नू नमुक अड़ते क्लीट मोड़ वे आदमे बेन्डी कमुक ड्रिल स्क्रूचान पटल अद ड्रिल सैटाशेम बेन्डे നമുക്ക് ഈസി ആയിട്ട് പണി തീർന്നോട്ടും। രണ്ടാമത്തെ ക്ലീറ്റ് വെക്കുമ്പോൾ ഒരു കാലഞ്ചിന്റെ അടുത്ത് അകത്തോട്ട് തള്ളി വെക്കുക। സാധാരണ നമ്മൾ ക്ലീറ്റ് വെക്കുന്നത് പോലെ തന്നെ റിവീറ്റോ അതല്ലെങ്കിൽ സ്ക്രൂ ചെയ്തിട്ട് കൊടുക്കുക। अब अगर सैटाई कमुक आदमी इतम अड़ी बेन्डी को बेन्डा श्रद्धि सेंशन बेन्डा वलया सूक्षा अब नामि वे नोक करक्टाण नोक कुछ अगतोटू कम स्क्रू चो अलग रिवीट वलिज टाइट निकू कुछ कूड़ल ऐटों ना अब अगर अड़े नमुक साधारण ड्रिल रिवीट अब इत्र कई आ फ्रेम नमुक सैटाई अब इंटे अगत एल आंगि नमुक और भागत मतलब स्क्रू चेता मैं रिवीट रू भाग कहूल अदर सपोर्टिवी को नमुक जे स्क्वय कट्द अलव नोक अब नमक बोटम पीसो टॉप पीसो ऐसी पीसे इतने 45 कट्चे अब अगर 45 कट्टे ईर कोर्ण टर लेवल कट्टे मे 45 तेना कट अब अगर कट्चे नमुक अड़ते अगर ओपोसीट सेंशन ई वीडियो का मोल चेरीव करक्ट वैचम नमुक एंड टेड मार्क अब
कई वीडियोसल फ्रेम कट्वेट अलवे या का अद मेतड अब अगर एंड मार्क नमक और एंड अगोटे लाइन वे जॉइंट कोण अलव कृत्यमक वीडियोस या कई वीडियो पर अब एलोम प्रोट्राक्टर कई वेक अब अद यानिपे का अब ई लाइन वरचे नमुकनि कट्टे नोक अब कट्टा वेटे वेट फोर्टी फाइव कट्टे वुड पीस एपड़ी टम्लेट वे नमुकू उपक अब अदा नमुक कट्टे अगोटो तेनीपाकूट अदाये कट्टे पल अपड़ वरुद अब इनकानी मेतड और यूस पशे इपड़ी पलर्कम डाउट अदा याद ओके अब वुड सैटाशे नमुक आ लाइन वरचा लाइन नमुक ब्लड करक्टर अब वीडियो का नमुक सैटाट टाइट अब अगर मिशीन सैटा नमुक कट्टे कट्टे आइन वरच पुतोटाइट कट्टे कम नमुक आ लाइन करक्टाइट वैचन लाइन पुत कट्टे नमुक मनसूँ आ लाइन क्रोसो अल कटाण अब आ वरच लाइन करक्टाइट कटिंग आवपे फ्रंट टेवे कट्टे यानि कुछ पेगिलोट वैचान कट्टे अब का लाइन वरदाणी अब कट्त क्लड स्टॉप आयुशमें मिशी मोड़ोट वलिक कम चल पीस अवे कुछ अब ईर लाइन करक्टाइट या कट्टी अब आइन कूड़ी कट्टे लेवल अब नाम अगर पीस कट्ते हैं इन अब जोड़ी कट्टे अब अब जोड़ी कट्टे इे लेवल वीडियो का लेवल कट्टे वरण अब नमक कमिती वे कमिती वो ईसी षीटी और ग्रू उवल निकल अब अगर आवल निका वेट नमुक एसीपी षीटेड़े आ्रूवल इतने वीडियो का वो अगर वो नमुक मिशीन धीच आवश्यक अद आंगिते नमुक कट्टे आंगि मवश्यू फ्रंट टेवे कणुम पूट कट्टे मे अब अगर आोणि रू पीस या कट्टे अब इत डोर कंप्लिट या कूट ईर सेंशन ई रू भाग एना कूट का मनस बाकी इीति सीमे पटू इन नमुक तमिल जॉइंट वेट जे स्क्वयर कोर्णर अब आर्णर ईर लेवल नमुक वे पाती अब नमक रू पुम भाग रु भाग नमक चेती चाइट मार्क लेवल चेती कुछ 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 नमुक रिवीट निका भाग मे वीडियो का कट्टे कट्टे श्रद्धि प्लास्टिक ना चूड़ा संभव उद अब अद सूक्षा कुछ अगर निपल कट्टे अलग एक्सोब्लेड कट्टे म अब अगर कट्टे प्लास्टिकि उगको क्लियर अलग जे स्क्वयर अगर कैरूल कारण टाइट कोर्णर अब इन नमुक साधारण जे स्क्वयर कोर्णर वे सैटाको अदल सैटा मे
സെറ്റ് റിപ്പീറ്റ് ചെയ്യുമ്പോൾ ഹോൾ ചെയ്യുമ്പോൾ ഒക്കെ ശ്രദ്ധിക്കേണ്ടത് നമ്മളെ കോർണർ എവിടെയാണോ ഉള്ളത് എന്നുള്ളൊരു ബോധം നമുക്ക് ഉണ്ടായാൽ മതി. അല്ലാതെ എവിടെയെങ്കിലും ഹോൾ ചെയ്ത് കഴിഞ്ഞാൽ അത് വൃത്തികേടായിരിക്കും. അപ്പോൾ അതൊന്ന് നോക്കിയിട്ട് ഡ്രിൽ ചെയ്തിട്ട് സെറ്റാക്കാം. വേറൊരു കാര്യം ശ്രദ്ധിക്കുക, നമ്മൾ കോർണർ വാങ്ങുമ്പം ബെൻഡില്ലാത്ത കോർണർ നോക്കിയിട്ട് വാങ്ങാം. എനിക്ക് കിട്ടിയത് മുഴുവൻ ഇപ്രാവശ്യം കിട്ടിയതൊക്കെ ബെൻഡുള്ളതാണ്. അപ്പോൾ ജോയിൻറ്റ് ക്ലിയർ ആകാൻ കുറച്ച് പണിയിരിക്കും. പിന്നെ നമ്മളിപ്പോൾ ഇത് അകത്തു നിന്നാണ് കോണളവൊക്കെ എടുത്തത്. അപ്പോൾ നമുക്ക് ആ ഫ്രെയിമിൻ്റെ പുറത്താണ് വെക്കേണ്ടി വരിക. അപ്പോൾ കോണളവ് എടുക്കാൻ വേണ്ടി മാത്രം അകത്തു നിന്ന് എടുക്കുക, ബാക്കിയുള്ള അളവൊക്കെ നമ്മൾ പുറത്തുനിന്ന്, അതായത് ആ ഫ്രെയിമിൻ്റെ എത്രയാണ് നമുക്ക് ഗ്യാപ്പ് ഇടേണ്ടത് ആ ഗ്യാപ്പ് വിട്ടതിന് ശേഷം ബാക്കിയുള്ള അളവ് കംപ്ലീറ്റ് എടുത്തതിന് ശേഷം ഫ്രെയിം കംപ്ലീറ്റ് കൂട്ടാം. അപ്പോൾ നമുക്കിപ്പോൾ ഇതൊരു വേസ്റ്റ് പീസിൽ ജോയിൻറ്റ് മാത്രം ക്ലിയർ ആക്കാൻ വേണ്ടിയിട്ട് കോണളവ് എടുത്താൽ മതി. ഇനി അതല്ലാന്നുണ്ടെങ്കിൽ കഴിഞ്ഞ വീഡിയോയിൽ കണ്ടതുപോലെ പ്രൊട്രാക്ടറൊക്കെ വെച്ച് അളക്കുകയാണെങ്കിൽ സിമ്പിളായിട്ട് നിങ്ങൾക്ക് ചെയ്യാൻ പറ്റും. അപ്പോൾ ഇത്രയാണ് ഞാൻ ഇന്നത്തെ വീഡിയോയിൽ ഉൾക്കൊള്ളിച്ചിട്ടുള്ളത്. അപ്പോൾ ഏകദേശം കോണളവുമായിട്ടുള്ള സംശയങ്ങളൊക്കെ തീർന്നു എന്ന് വിചാരിക്കുന്നു. അപ്പോൾ ഇനി അടുത്തൊരു പുതിയ വീഡിയോയിൽ കാണാം. അതുവരെ ബൈ ബൈ.